छत्रपती शिवाजी अर्थात शिवाजी सारखाच ही उपमा दिली गेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सरसेनापतीला. पण असं काय झालं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात विश्वासू आणि पराक्रमी सरदार औरंगजेबाच्या गोटात जाऊन मुसलमान बनला. आज विशेषमध्ये गोष्ट सरसेनापती नेताजी पालकर यांची. नेताजी पालकर यांच्या पराक्रमाचे अनेक किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतीलच. पण या पराक्रमी योद्ध्याचे जीवन एखाद्या ट्रॅजेडीपेक्षा कमी नाही. एवढे उतार चढाव एखाद्याच्याच नशिबी आले असणार. पालकर परिवार हा आधीपासूनच श्रीमंत परिवार मानला जायचा. ते चंद्रसेनीय कायस्थ प्रभू होते. त्यावेळी या क्षेत्रात आदिलशाही होती. नेताजी पालकर यांचे वडील सुद्धा आदिलशाही सेनेत होते. त्यांनी शहाजीराजे भोसले यांच्यासोबतही अनेक मोहिमेत साथ दिली होती. नेताजी पालकर यांचा जन्म 1620 खालापूर जवळील चौक या गावी झाला. घरचे वातावरण हे राजेशाहीपेक्षा कमी नव्हते. घोड नदी जवळील तंडाळी या गावाचे त्यांच्या जवळ वडलोपार्जित सरदेशमुखी होती. त्यांना आधी राजे नेताजी पालकर म्हणून संबोधले जात असत. शिवजन्मानंतर या भूमीचे चित्रच पालटले. स्वराज्याचे जन्म मनाशी बाळगून या मृतपाय समाजाला जागृत करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांची भेट नेताजी पालकर यांच्याशी झाली. आणि मग काय, महाराजांनी स्वराज्याचे बीज नेताजी पालकर यांच्या मनात सुद्धा पेरले. स्वराज्याच्याच प्रेरणेने नेताजी पालकर अनेक मोहिमेत स्वराज्य हिताचे काम करू लागले. त्यांच्या या स्वराज्य प्रेमाचे फलित सुद्धा त्यांना मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना स्वराज्याचे सरनौबत अर्थात सरसेनापती बनवले. नेताजी पालकरांनी सुद्धा आपल्या युद्ध कौशल्याच्या जोरावर स्वराज्याच्या सीमेला पार बिजापूरपर्यंत नेले. स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान नावाच्या संकटाच्या वेळी त्यांनी स्वराज्याची धुरा योग्य रीतीने हाताळली. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य विस्ताराचे धोरण अवलंबले. त्यालाच अनुसरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्य विस्ताराच्या मोहिमेला योग्य नेतृत्व दिलं आणि स्वराज्य बांधणीत त्यांचा सियाचा वाटा होता. स्वराज्य विस्ताराला बघून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चाल करून सुद्धा विफल होत असल्या कारणाने आणि सोबतच संपूर्ण दख्खनवर आपले वर्चस्व निर्माण व्हावे या हेतूने औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग यांना आपल्या बलाढ्य सेनेसोबत दख्खनला पाठविले. एवढ्या बलाढ्य सेनेला जर उत्तर देत बसले तर निर्माण केलेलं स्वराज्य हे ढासळून जाईल हे महाराजांना माहिती होतं. त्यांनी आपल्या स्वराज्याची हानी रोखण्यासाठी मिर्झा राजा जयसिंग यांच्यासोबत तह केला, ज्याला पुरंदराचे तह म्हणून ओळखले जाते. ज्या तहाप्रमाणे महाराजांना आपले काही किल्ले मुघलांना द्यावे लागले. सोबतच आदिलशाही विरुद्ध मुघलांना साथ देऊन मुघलांना सामील होऊन आदिलशाही विरुद्ध लढावे ही अट ठेवण्यात आली. नाईलाजाने महाराजांना हे मान्य करावे लागले. परंतु महाराजांना हे ठाऊक होतं, ज्या दख्खनमध्ये मुघलांचे एक छत्र राज्य निर्माण झालं तर ते स्वराज्यासाठी खूप मोठे धोक्याचं राहील. त्यामुळे आदिलशाही आणि मुघलांचा वाद हा असाच होत राहावा ही महाराजांची इच्छा होती. ज्याने मुघल आणि आदिलशाही आपसात लढून स्वराज्य मजबूतीला बळ मिळेल. परंतु महाराज मिर्झा राजा जयसिंगाच्या तहामध्ये अडकलेले होते. औरंगजेबाला वाटायचं जर शिवाजीराजे आणि मिर्झा राजा जयसिंग दोघांनी मिळून आदिलशाहीवर वार केला तर आदिलशाही ढासळून जाईल. म्हणून दूरदृष्टीचा विचार करून महाराजांनी चक्क आपले सरसेनापती नेताजी पालकर यांना आदिलशाहीकडे पाठविले. हे स्वतः नेताजी पालकरांना न पटणारे होते, पण स्वामी भक्ती आणि स्वराज्यप्रतिनिष्ठेमुळे त्यांना राजांची आज्ञा मानावी लागली. नेताजींना पण हे माहिती होतं की या युद्धात जर शिवाजी महाराजांचे पूर्ण बळ मुघलांसोबत गेले तर आदिलशाही नक्कीच नष्ट होईल. याचा अर्थ की मुघलांचा एक छत्र राज्य हे स्वराज्यासाठी घातक होते. नेताजी पालकर हे आदिलशाहीमध्ये सामील झाले आणि मुघल आदिलशाही युद्धात ते आदिलशाहीतर्फे लढले, ज्यामुळे बलाढ्य अशी मुघल सेना आदिलशाही सल्तनतला हरवू शकली नाही. परिणामी मुघलांना मागे फिरावी लागली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात जाणार होते, त्यामुळे महाराजांनी नेताजीला पुन्हा एकदा नवीन आदेश दिला. छत्रपतींना माहिती होतं की औरंगजेब कधीही त्यांच्या सोबत दगा करू शकतो, त्यामुळे तिथे एखादा मुरब्बी सरदार या राजकारणासाठी हवा.
त्यामुळेच नेताजी पालकर हे आदिलशाहीमधून निघून मिर्जा राजा जयसिंगाच्या गटात गेले. महाराजांची चालाकी एवढी की नेताजी ज्यांच्या विरुद्ध युद्धात लढले अशा मिर्जा राजा जयसिंगाच्या गटात तेच आता पुन्हा स्वराज्य हितासाठी त्यांच्या सोबत गेले. दख्खनचे राजकारण एवढे विचित्र होते की इथे प्रत्येक सरदार महत्वाचा होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हे नाव मिर्जा राजा जयसिंग यांच्यासाठी पुरेसे होते नेताजी पालकर यांना त्यांच्या गटात घेण्यासाठी. आता छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले, परंतु औरंगजेबही चालाक होता. भलेही नेताजी पालकर मुघलांमध्ये सामील झाला, पण त्याने नेताजीला धारूरला ठेवण्याचे आदेश दिले. त्याला शिवाजी महाराजांसोबत नेताजी इथे नको होता. इकडे आग्र्यात औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैद केले, पण काही दिवसातच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रम आणि चालाकीने स्वतःची सुटका करून घेतली. हे मुघल साम्राज्यासाठी मोठी लाजिरवाणी बाब होती. याचा बदला म्हणून औरंगजेबाने नेताजी पालकर यांना नजरकैद करावे असे आदेश मिर्जा राजे जयसिंगाला दिले. त्यामुळे नेताजी पालकर यांना धारूर येथे नजरकैद करण्यात आले. परंतु बदलत असलेली परिस्थिती यामुळे हळूहळू नेताजी पालकरांसाठी हे खूप कठीण झाले. शेवटी औरंगजेबाच्या विश्वास संपन्नासाठी नेताजी पालकर यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचे कबूल केले आणि त्यांनी इस्लाम स्वीकारला. त्यांचे नाव नेताजी पालकरवरून मुहम्मद कुली खान असे करण्यात आले. त्यानंतर त्यांना दिल्लीत बोलवण्यात आले, जिथे त्यांच्या पत्नीने सुद्धा इस्लाम स्वीकारला. दिल्लीतच त्यांचा पुन्हा इस्लामिक पद्धतीने विवाह झाला. औरंगजेब हा अतिचालाक मनुष्य, धर्म स्वीकारून सुद्धा त्याचा नेताजीवर पूर्ण विश्वास बसेना. शेवटी त्याने युक्ती म्हणून मुहम्मद कुली खान अर्थात नेताजी पालकर यांना अति कठीण अशा कंदहार येथे किल्ल्याचा प्रमुख म्हणून पाठविले. कंदहार अर्थात आजचे अफगाणिस्तान, ज्यावर वारंवार पश्तुनी सेना हल्ले करत, ज्याच्या रक्षणाचे कठीण असे कार्य नेताजी यांच्याकडे आले. परंतु तेथील वातावरणात नेताजी यांना असह्य होत असे. आपल्या मातृभूमीपासून दूर येऊन त्यांना अनेक वर्ष झाले होते. त्यांच्यासाठी हा सर्वात कठीण काळ होता. ज्या धर्मात आणि वातावरणात ते मोठे झाले त्याच्या अगदी विरुद्ध वातावरण कंदहारला होते. शेवटी त्यांनी कंदहार येथून पळ काढण्याचे ठरविले. आपल्या योग्य योजनेने ते तेथून निघून आले, परंतु त्यांची मायभूमी त्यांच्यापासून अजूनही हजारो किलोमीटर दूर होती. तेथील क्षेत्रही त्यांच्यासाठी अनोळखेच होते. लाहोरजवळ पोचताच त्यांना मुघलांनी पुन्हा पकडले. आता त्यांच्याकडे कुठलाच मार्ग शिल्लक नव्हता. त्यांनी औरंगजेबाला पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी वेगळ्या मार्गाने आपल्या स्वराज्य गाठावं हा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी काबूल येथे झालेल्या मुघल पश्तून युद्धात महत्वाची भूमिका बजावली आणि आपल्या पराक्रमाने मुघलांना युद्ध जिंकून दिले. त्यानंतर पुन्हा कंदहार येथे झालेल्या युद्धात सुद्धा आपला पराक्रम शौर्य आणि युद्धनीतीने त्यांनी पश्तुनांना धूळ चारले. या पराक्रमाने नेताजी पालकरांचे नाव मुघल साम्राज्यात चहूबाजूनी पसरले. औरंगजेबाला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. एवढ्या कठीण भौगोलिक ठिकाणी जिथे मुघल हे कमकुवत मानले जायचे अशा परिस्थितीत मुघलांना विजय करून देणे ही खूप मोठी बाब होती. यामुळे नेताजी पालकर हे औरंगजेबाचे विश्वासू बनले आणि शेवटी त्याने नेताजी पालकरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्याकरिता दिलेर खानसोबत दख्खनला पाठविले. मागील एक दशकापासून नेताजी पालकर ज्या क्षणाची वाट बघत होते शेवटी तो क्षण आलाच. जसे मुघल सेनेने महाराष्ट्रात प्रवेश केला, त्यांनी आपल्या सेनेबरोबर सर्वात आधी पुण्यभूमी रायगड गाठले. रायगडला जाताच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पडले. जवळजवळ 10 वर्षांहून अधिक काळानंतर त्यांनी महाराजांना बघितले असेल. आपल्या स्वामी भक्तीमुळेच ते महाराजांच्या आदेशाने वागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मुहम्मद कुली खान यांचे शुद्धीकरण करून घेतले आणि त्यांना पुन्हा हिंदू धर्मात परत आणले. अशा प्रकारे मुहम्मद कुली खान हे पुन्हा एकदा नेताजी पालकर बनले. स्वराज्य हितेशी नेताजी पालकर हे सदैव आपल्यासाठी प्रेरणास्थानी राहतील. जय भवानी, जय शिवराय.